इथे ट्रॉमा केअर सेंटर 2009 मंजूर केलं होतं. त्याच्यानंतर मध्ये 2014 काही मुवमेंट झाली नाही आणि मग शेवटी आपण याच्यासाठी लागणारा निधी मंजूर केला आहे. आता सेकंड फेजसाठी आपण त्याला मंजुरी केली आहे आणि ते काम चालू होणार आहे. ट्रॉमा केअर सेंटरची आता हायवे वाढल्यामुळं अपघाताचं प्रमाण थोडंसं वाढत आहे. त्या लोकांना इथल्या इथं अहमदपूरमध्ये उपचार व्हावा या ट्रॉमा केअर सेंटरच्या पाठीमागेची भूमिका आहे. याच्यानंतर दुसरा जो टप्पा आहे 100 बेडचं ते देखील आता अंतिम टप्प्यात आहे आणि म्हणजे त्याच्यानंतर आपल्या अहमदपूरचं रुग्णालय हे 120 बेडचं होण्याची शक्यता आहे. त्याच्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. एवढ्यावरच आपण थांबलो नाही तर किनगावला देखील आपण ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं हा एक भाग झाला. त्याच्यानंतर तिथं फंड देणं डॉक्टर स्टॉप दिलं की त्याच्यानंतर ते फुलफुल येतं. आपण रोकडा सावरगावला प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केलं आहे, त्याला निधी आणला आहे, त्याचं काम चालू आहे. त्याचंही 2-3 दिवसामध्ये उद्घाटन आम्ही ठेवलं होतं आणि आता खंडाळीचं या ठिकाणी माननीय शिंदे साहेबाची सही झाली आहे. 2 दिवसामध्ये ते जी आर निघणार आहे. आरोग्यासाठी या अहमदपूर तालुक्याला जे जे काही करता येत आहे ते तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आम्ही केलं आहे. आरोग्याची चांगली सेवा भेटावी या भूमिकेतून आम्ही आणि विशेष करून या खात्याचे मंत्री तानाजी सावंतसाहेब असतील, मुख्यमंत्री असतील, दादा असतील, राज्याचे दुसरे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीससाहेब असतील, या तालुक्याचा आमदार आणि जनतेच्या वतीनं या प्रशासनाचं मंत्र्यांचं मी आभार मानतो. माझ्या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या लोकाला खूप खूप मदत झाली. चाकूरलाही ट्रॉमा केअर सेंटर मंजूर केलं आहे, तिथेही काही निधी आणला आहे आणि त्याचंही कामाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे ग्रामीण भागातल्या गोरगरीब लोकांना या योजनेमधून लाभ व्हावा याच्यासाठी आपलं शासन या ठिकाणी मदत करत असते आणि ते करायचं काम आम्ही केलं. माझी लोकप्रतिनिधी म्हणून माझं हेच म्हणणं आहे, इथे जे अधिकारी सगळ्या क्षेत्रातले आलेले आहेत त्यांनी आपल्या तालुक्याचं देणं लागतं आणि ते आपल्या तालुक्यातलेच आहेत. त्यांची आणि माझी जबाबदारी आहे की लोकांना जास्तीत जास्त सेवा देणं. ते जसं काही झालं असलं तर मी तपासून बघतो आणि मग याच्यापुढेही खबरदारी घ्यायला होतो की तसं होऊ देऊ नका, जास्तीत जास्त वेळ द्या, कर्मचाऱ्यालाही विश्वासात घेऊन वागा. दबावाखाली कुणी काम करत असेल तर मग मी त्याची जबाबदारी घेतो, कुणीही दबावाखाली वागायचं काही कारण नाही. एखादा वरिष्ठ अधिकारी चांगलं काम करायसाठी जर बोलत असेल तर तो दबाव कसं म्हणता येईल आपल्याला. म्हणून काम करा, वेळेवर या म्हणणं हे काही दबाव नाही, ते त्यांचं एक सूचना आहे असं समजतो. बरोबर. तर त्याच्या संदर्भामध्ये शासनाकडे आम्ही मागणी केली आहे. या क्षेत्रातली नाही, जे काही आपले तहसील असेल, आरोग्य असेल, ॲनिमल हजबंडरी असेल किंवा इरिगेशन असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये माणसाची कमतरता आहे. मी सभागृहात देखील या गोष्टीला न्याय मागितला आहे, न्याय द्यायचा शासन प्रयत्न करत आहेत आणि जशी जशी भरती होईल तशी तशी आपण या ठिकाणी बाकीचे राहिलेले टेक्निशियन असतील, कर्मचारी असतील, ते आणून देण्याची जबाबदारी माझी आहे.